मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या 500 खाली नोंदवली जाते. रविवारी 362 रुग्ण आढळले तर 10 जणांचा कोरोनाने बळी गेला तर 539 रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत 5व्या सेरो सर्वेला सुरुवात झाली. 8 ते 10 हजार व्यक्तींचे नमुने घेतले जाणार आहेत. 24 विभागांमध्ये सेरो सर्वेक्षण केलं जात आहे. पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये इतर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे नमुने घेतले जातील. त्यांच्या अँटीबॉडीज तपासले जातील. 15 ऑगस्टपर्यंत हा सर्वे पूर्ण होऊ शकतो. तिकडे ब्रिटन आणि अमेरिकेत कोरोना रुग्ण वाढत आहेत. इंडोनेशिया आणि ब्राझीलमध्ये परिस्थिती बिकट बनली आहे. लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी नाराजी व्यक्त केली. अमेरिकेत पुन्हा डेल्टाचे रुग्ण वाढत आहेत तर ब्रिटनमध्ये लसीकरणानंतरही रुग्ण वाढले आहेत. जगात 19 कोटीहून अधिक रुग्ण आहेत तर 41 लाखाहून अधिक जणांचा कोरोनाने बळी गेलाय. आजवर जगात 3.74 अब्ज डोस दिले आहेत. मुंबईत गर्भवती महिलांच्या लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. 10 दिवसात फक्त 145 गर्भवती महिलांनी लस घेतली. पहिल्या लाटेत नायरमध्ये 1100 गर्भवती महिला दाखल झाल्या होत्या. त्यातल्या 8 जणींचा मृत्यू झाला तर दुसऱ्या लाटेत 485 पैकी 26 जणींचा मृत्यू झाला. तर स्तनदा मातांचाही लसीकरणाला फारसा प्रतिसाद नाहीये. आतापर्यंत 3847 स्तनदांनी लस घेतली. 11वी प्रवेशासाठीची सीईटी प्रक्रिया पुन्हा सुरू होते. दुपारी 3 वाजल्यापासून वेबसाईटवर अर्ज भरता येईल. 2 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर तांत्रिक कारणामुळे अर्ज प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. राज्यातल्या 210 सरकारी वकिलांना अतिरिक्त सरकारी वकील म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश गृह विभागाने दिलेत. तात्पुरत्या स्वरूपाची ही पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात आलेली आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील संवर्गातील वेतनाचा लाभ मिळणार असल्याचं या आदेशात म्हटलंय. पुण्यातल्या 22 सरकारी वकिलांना ही पदोन्नती दिली आहे. बातमी औरंगाबाद मधून. मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरचा वैजापूर जवळच्या करंजगाव इथल्या हॉटेल ब्लू मून जवळ अपघात झाला. हा कंटेनर बिअरच्या बाटल्यांनी भरलेला होता. अपघातानंतर बिअर न भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स उघडे पडले. हे समजताच परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी बिअरच्या बाटल्या चोरण्यासाठी गर्दी केली. बॉक्स सकट ही बिअर चोरली जात होती. तब्बल तासभर ही लूट सुरू होती. कर्नाटकात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होऊ शकतात. त्यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. कर्नाटकातल्या भाजपमधल्या अंतर्गत कलहाचा नड्डांनी इन्कार केला. येडियुरप्पांच्या जागी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटकातले मंत्री मुरुगेश निरानी यांची वर्णी लागू शकते. त्यांना तातडीनं दिल्लीतून बोलावणं धाडलंय. विरोधी पक्षाच्या नेत्याने इम्रान खान यांना खडे बोल सुनावताना तुमच्यापेक्षा भारत चांगला आहे असं म्हटलंय. युकेमध्ये 45 विधानसभा जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीमध्ये इम्रान खान यांची पीटीए आणि नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजमध्ये कडवी टक्कर होती. सोबत बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पीपुल्स पार्टी देखील आहे. मात्र सत्ता आणि प्रशासनाच्या मदतीने इम्रान खान मतदान केंद्रांवर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कार्यकाळातील 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत त्यांनी 63 विधेयकांना मान्यता दिली आहे. कोरोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचं त्यांनी कौतुक केलंय. त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या कामांची ही पुस्तिकाही यावेळी जारी करण्यात आली. कोविंद यांनी 13 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली आहे. 780 लोकांची भेट वेगवेगळ्या निमित्तानं त्यांनी घेतली आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे बीड जिल्ह्यातल्या वडवळी तालुक्यातल्या काडीवडगावची लक्ष्मी मातेची यात्रा रद्द झाली. दरम्यान काडीवडगावमधील ग्रामस्थांनी परंपरागत चालू असलेला बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम पार पाडला. तब्बल 18 गाड्या ओढून भक्तांनी गावाची परंपरा जोपासली. कोरोनाचा धोका संपू दे असं सर्व गावकऱ्यांनी देवीला यावेळी साकडं घातलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.